आणि खुश खबर मित्रांनो, आज आहे चौथा दिवस आणि आज फोन आलेला की बाबा जावाचं सर्व्हिस सेंटर ओपन आहे, तर आम्ही तिकडेच चाललो आहे. बाईकचं बाईकला पूर्ण नंगी बुंगी करून टाकले. जावा 2.1 बाईक तुम्ही बघाल तर एक नंबर दिसते आहे. आणि खुश खबर मित्रांनो, आज आहे चौथा दिवस आणि आज फोन आलेला की बाबा जावाचं सर्व्हिस सेंटर ओपन आहे, तर आम्ही तिकडेच चाललो आहे बारामतीला. हा इथे आणि इथून बारामती 40 किलोमीटर आहे, तर ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास लागेल. आता वाढलेत किती वाढले 12, आता ऑलमोस्ट 12 वाढलेत. खूप खतरनाक होऊन आहे, तरी बी आमची मस्ती करून आम्ही चाललो आहे. तरी फुल पॅकिंग करून चाललं, आता काय जायचं तर आपलं सर्व्हिसिंग करायचीच आहे. आणि सर्व्हिसिंग केलं बाईकचा काय परफॉर्मन्स येतोय हे तुम्हाला अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल, जिथून मी नेरा टू मुंबई राईड करेल तेव्हा. तर चला पहिले सर्व्हिसिंग सेंटरला जाऊ, डायरेक्ट आपण बारामतीलाच भेटू डायर तिकडेच गेल्यावर. चला तर ऑलमोस्ट तुम्ही बघता 5,983 किलोमीटर झालेत, म्हणजे ऑलमोस्ट 6,000 किलोमीटर तर आता होतात आहेत. म्हणजे काठोकाठ झालं ॲक्च्युली. एवढं पण कधी घासायची नाही गाडी, 250-250 किलोमीटर राहिले असेल ना तरी तुम्ही सेकंड सर्व्हिसिंग करून टाका. पाहतो मी आता इथं बारामतीला आलो आहे, तर इथून डायरेक्ट जाणार होतो मुंबईला, जाणार होतो मुंबईला सर्व्हिसिंग करणार होतो. तुम्हाला बोललो होतं दादाने सांगितलेलं की काल लॉकडाऊन असल्यामुळे ते झालं नाही आहे, पण आज ओपन झाल्यामुळे दादाने कॉल केलेला आणि त्याने बोलवलं. पाहतो इथं येतो या ना इकडे हा येतो श्रीकांत दादा, याने आम्हाला फोन केला की बोलला की सर्व्हिसिंग सेंटर चालू झालं आहे आणि मग त्यामुळे आपण आपली बाईक घेऊन आलो आहे, तर सर्व्हिसिंग करूया. आणि त्याचे किती काय चेंजेस होणार आहे, किती प्राईस लागेल ते तुम्हाला सांगेलच. पुढे आपलं तर सेकंड सर्व्हिस आहे, तर सेकंड सर्व्हिसमध्ये काय काय चेंजेस होतील आपल्या बाईकमध्ये? फर्स्ट ऑफ ऑल आपलं ऑइल चेंज होईल, ऑइल फिल्टर, गॅस केस, चेन लूप चेंज होईल, कारण चेन पूर्णपणे ड्राय झालेली आहे. बघू शकता तिथे येताना लूप केलेली मी, आता पुन्हा झाली वाटतं. लूप करताना तुम्ही आधी क्लीन केली होती का? नाही नाही, क्लीन नव्हती केली, कारण लूप करायची आधी कंपल्सरी क्लीन केली होती का? हे आधी क्लीन म्हणजे वॉश करायचं, त्याला क्लीनचं स्प्रे करायचं, त्यानंतर तुम्ही लूप करू शकता. ओके, कारण जास्त करून गाडी हे तुम्ही बघू शकता बघा, त्या ठिकाणी जे आपलं सगळं हा दिसतंय ते सगळं क्लीन, जो आपण लूप केलाय चेन वरून उडून जातो पूर्ण पूर्ण घाण. इथे पण असं काय बाहेर आले काय लूज झाले का काय गाडी वगैरे आपटले होते का? नाही नाही नाही, कधीच नाही. कसं आपटले होते सुद्धा हे जरा मागे शॉप बघू शकतो ना, म्हणजे एकदम चुकून जागेवर पडलेली माझ्याकडून. ते मिरर्स पण थोडे डिले झालेत, ते पण करायचं आहे. तर इथं बाईकच्या आपल्या गाडीची सर्व्हिसिंग चालू आहे, तर तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की 2.1 पण आली आहे, तर या बारामतीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जावा 2.1 पण आली, तर तीच तुम्हाला दाखवायला नेतो आता. हा तर मंडळी इथं जावाच्या शोरूममध्ये आलो आहे बारामतीच्या, आणि इथे तुम्हाला ही आहे जावा 2.1 बाईक. तुम्ही बघाल तर एक नंबर दिसते आहे, त्याची पूर्ण डिझाईन पण चेंज केली. हे जे स्ट्रिप्स तुम्हाला दिसत आहे 42 लोगो, हा पण जबरदस्त आहे. आणि पूर्ण पहिली जी होती ती होती क्रोम कोटिंगची होती, ही जी आहे पूर्ण ब्लॅक कार्बन कोटिंगची बनवली आहे, त्याच्यामुळे बाईकचा लुक हा एक नंबर दिसतो आहे. आपल्याबरोबर इथे हे सर आहेत जावा शोरूम तुमच्या, तर ह्यांना आपण विचारूया की याच्यामध्ये काय चेंजेस केले आहेत, जे नवी जुनी होती आपली जुनी जावा 42 आणि नवीन जावा 42 काय काय फरक आहे? त्याच्यामध्ये मेन चेंजेस जो आहे तो फर्स्ट आहे अलॉय व्हील. अलॉय व्हील दिलेत? ओके, हां ते अलॉय व्हील दिलेले. ॲक्च्युली हां, अलॉय व्हील्समुळे याला ट्यूबलेस टायर्स आलेत, जे खूप
इम्पॉर्टंट आहे सध्या तरी, ते ट्यूबलेस टायर इथं दिलेले आहेत मस्तपैकी. ड्युअल चॅनल आहे बी एस आहे, ड्युअल चॅनल, फक्त ड्युअल चॅनल आहे जे 2.1 जे आहे ते फक्त ड्युअल चॅनल आहे बीएसमध्ये, सिंगल चॅनल नाही. रेग्युलर 42 होते आपले अगोदर, सिंगल चॅनल ड्युअल चॅनल ऑप्शन, त्याच्याने फक्त ड्युअल चॅनलचा ऑप्शन तुम्हाला भेटणार विथ अलॉय व्हील्स, ट्यूबलेस टायर्स, ट्यूबलेस टायर्स आणि पूर्ण जे इंजिन आहे ते ब्लॅक कोटिंग मध्ये दिले, ब्लॅक कोटिंग मध्ये बरोबर. आणि ऍडिशनल यामध्ये तुम्हाला ट्रिप मीटर जो आहे, हां ट्रिप मीटर दिलेला आहे तुम्हाला, एक नंबर. हे जे तुम्हाला सांगितलं की ते इश्यू होतो म्हणजे आपण जेव्हा कुठे राईडला वगैरे जातो तेव्हा आपल्याला म्हणजे ट्रिप टाकला येत नाही, आपला स्टार्टिंगला तो फोटो काढावा लागतो किती किलोमीटर झाले वगैरे त्या बघायला. तर इथे ट्रिप मीटरचा ऑप्शन दिला आहे, चालू करून बघू शकतो का? नाही का? ओके, तिकडे गाडी चालू नाही ना, तिथे ट्रिप मीटरचं बटन दिलं आहे जेणेकरून इथे या इंडिकेटरमध्ये तुम्हाला ट्रिप सेट करून तुम्हाला तसे किती किलोमीटर झाले हे कळू शकतं. म्हणजे माझा जो ड्रॉबॅक मी तुम्हाला सांगितलेला येताना तो याच्यामध्ये ते रिझॉल्व केलेला आहे. हे मिरर्स दिलेत, म्हणजे ते पहिले इथं मिरर्सवर ते बंदच केलं आहे का? हां, तिथे बसू शकता तुम्ही. हेच उलट चांगलं आहे ऍक्च्युअली, याच्याने डायरेक्ट बाहेरच्या बाहेर दिसायला चांगलं आहे. बॅक लुक पण मस्त, लुक मस्त दिला इथे पण. 42 चा क्लासिक लेजंड म्हणून इथे स्ट्रॅप दिला, सुंदर वाटते बाईक. बाकी सगळं सेम ना, बाकी इंजिन वगैरे सगळं सेम आहे. ओके, 0.7 बी एच पी वाढवला, 27 टॉर्क आणि बी एच पी किती? ओके, आणि त्यानंतर विंडशील्ड येतं शेवटी. ओके, विंडशील्ड याच्या यायला लावलं नाही का? ते रजिस्ट्रेशनच्या वेळेस त्याच्या अगोदर नाही लावतात. ओके, रजिस्ट्रेशन नंतर इथे विंडशील्ड लाव, इथे इथे विंडशील्ड येते आणि रेड कॅप इथं अशी एक कॅप पण आहे आणि ते एक विंडशील्ड पण येते. थर्ड पार्टी, थर्ड पार्टी सर, विंडशील्ड येते, त्यानंतर हेडलाईट ग्रिल हे या टाईपमध्ये. ओके, या टाईपमध्ये हेडलाईट ग्रिल येते, हेडलाईट ग्रिल येते आणि हे कंपनीच आहे ओरिजिनल हेडलाईट ग्रिल ना, म्हणजे आता याच्यावर हेडलाईट ग्रिल येणार आणि विंडशील्ड येणार. ओके, बाय द वे हॅलोजनच दिलं आहे इथे. ॲक्च्युली असं वाटतं की एल ई डी देतील पण ते हॅलोजन दिलं इथं पण हॅलोजन असेल. ओके, आता सुद्धा बघायला लागेल तर मोस्ट ऑफ सगळ्या स्पोर्ट्स बाईक्सचा पण एल ई डीज वगैरे प्रिफर करतात, पण ह्यांनी अजून पण हॅलोजन काय केलं आहे अजून सुंदर आहे. बाकी मिडल स्टँड पण आहे ना. ओके, याचा ग्राउंड क्लिअरन्स थोडासा वाढला आहे का? का तोच आहे, सेमच आहे. तर थँक्यू मी माहिती दिल्याबद्दल. पण बाईक एक नंबर काढली 2.1. तर सर याची प्राईस किती आहे? याची ऑन रोड प्राईस आहे 221,500. ऑन रोड 221,500. तर आपण आता बघितले सुंदर अशी जावा 2.1, एक नंबर वाटत होते बाईक. त्याचा ब्लॅक कार्बन कोटेड जी थीम आहे ना, एक नंबर वाटते त्या बाईकची. आणि तर अजून आपलं काम चालू आहे बाईकचं, बाईकला पूर्ण नंगीबुंगी करून टाकले दादानंच, आपलं खूप काम केलं आहे याचं ऑइल विल. आपले मॅकॅनिक आहे ते, सिनियर मॅकॅनिक, खूप लेट आले म्हणून दादानेच काम केलं अर्धा. तर ऑलमोस्ट आपला खर्च आला आहे 1645 समथिंग. आपला दादा होता त्याच्यामुळे काय एवढा बघायची गरज लागली नाही ना, तरी प्रत्येक सर्व्हिसिंगमध्ये तुम्ही गेला ना तुमच्या डोळ्यासमोरच तुमची गाडी ठेवा आणि ऑइल चेंज करताना वगैरे त्याची नीट पडताळणी करून घ्या. अरे दादा असं नाही का, मला काही टेन्शनच नव्हतं. तर जावाची सर्व्हिसिंग कॉस्ट ऑलमोस्ट ॲव्हरेज 1600 होते. ते तुमच्या डिपेंड्स ऑन तुम्ही जे काय काय चेंजेस करावे लागतात त्याच्यावर आहे. जसं माझं ते काय चेंज केलेलं ते. ओके, इंजिनियर. तर माझा ॲक्च्युली एक वाढलं ते म्हणजे रबर हेड गॅस्केट ना, रबर हेड गॅस्केट चेंज केलं, त्याच्यामुळे माझी थोडीशी कॉस्ट वाढली. त्याच्यामुळे तर ॲव्हरेज पकडा तुम्ही 1600 रुपीज ॲव्हरेज कॉस्ट येते सर्व्हिसिंगची.
तर आता तू निघूया, बाकीचं राहिलं तुम्हाला डायरेक्ट घरी गेलो मी बोलतो. वॉरंटीमध्येच गेलं का? ओके, वॉरंटीमध्येच गेलं म्हणजे ऑलमोस्ट 1600 होते म्हणजे सर्व्हिस कॉस्ट. 1600 मध्ये कॉस्ट आपण घेऊन जातोय, जास्त खर्च येत नाही. 300 सीसी इंजिन ची बाईक आहे पण सर्व्हिस कॉस्ट फक्त 1600. बाकीचे जर बाईक बघितल्या ना 300 सीसी 200 सीसी केटीएम बघितलं तर त्यांची 2500 ते 3000 पण सर्व्हिस कॉस्ट होऊन जाते. तर ही आपली बेस्ट बाईक आहे. बाय द वे, बारामतीमध्ये याचं सर्व्हिस सेंटर आहे. तुम्ही डायरेक्टली मॅपवर टाकला ना जावा बारामती, तर तुम्हाला लोकेशन तर कळेलच आणि तिथून तुम्ही व्हिजिट पण करू शकता. आणि 2.1 ही जी जावा बाईक आली आहे ना, सुंदर बाईक आहे. तुम्ही एकदा विचार करा त्याचा जर घ्यायचं म्हटलं तर. जाऊया आपण आता घरी. हा तर मंडळी, आपल्या बाईकची सर्व्हिसिंग झालेली आहे. आफ्टर सर्व्हिस बाईक काय परफॉर्मन्स दिला ते मी तुम्हाला याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेलच, निराटू मुंबई या व्हिडिओमध्ये. बाय द वे, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? हा ही म्हणजे पहिलीच वेळ होती बाईकची रिव्ह्यू द्यायची. होप यू तुम्हाला आवडले असेल, सगळी डिटेल्स भेटले असेल. जर तुमची काही क्वेरी आणि कमेंट्स असतील तर मला नक्की सांगा, मी त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला लगेचच देईन. आणि बाय द वे, इथंच माझा व्हिडिओ संपवतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लव्ह युअर लाईफ अँड चेस युअर ड्रीम्स. बाय बाय.